सेवानिवृत्त कुटुंबातील वारसांच्या त्यांच्या न्याय हक्कासाठी स्थानिक जिल्हा परिषद सेवानिवृत्त सेवा, सेवा संघ नेहमी पुढाकार घेत असतो तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागातील किशनराव शिवराम घोगरे यांचे दोन ऑक्टोबर रोजी निधन झाले ही दुःखद घटना माहिती होताच त्यांच्या पत्नीस पेन्शनचा हक्क वेळेत मिळावा या उदात्त हेतूने जिल्हा परिषद सेवानिवृत्त सेवा, सेवा संघाचे तालुकाध्यक्ष एम कादरी यांनी तात्काळ नऊ ऑक्टोबर रोजी मयत किशनराव घोगरे करंजी येथे त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नी रुक्मिणीबाई यांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले व कुटुंबात सेवानिवृत्तीचा प्रस्ताव तयार करून घेण्यात आला व सोमवारी दहा ऑक्टोबर दोन हजार स्वाक्षऱ्या घेऊन पेन्शनसाठी पंचायत समिती येथे दाखल करण्यात येईल अशी माहिती काद्री यांनी दिली विशेषतः या सेवा संघाचे तालुकाध्यक्ष एम के काद्री अहोरात्र कष्ट घेत पेन्शनरच्या विविध समस्या सोडवून न्याय देण्याचा प्रयत्न करतात वेळेत पेन्शनरचा प्रस्ताव दाखल करणे तालुक्यातील पेन्शनधारकांना पेन्शन वेळेवर मिळावी या उद्देशाने काद्री हे स्वतः जिल्हा परिषद पंचायत समिती आदी कार्यालयास भेटी संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्याशी संपर्क ठेवणे आदी कार्य करत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तालुक्यातील पेन्शनधारकांना न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात घरबसल्या सर्व पेन्शनधारकांना माहिती वेळेवर उपलब्ध व्हावी या उदात्त हेतूने त्यांनी एक व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा तयार केला असून या ग्रुपवर माहितीची देवाणघेवाण सहजते उपलब्ध होते